नवप्रेरणा कार्यक्रमाचे प्रायोजक आहे शुभग्रुप। बदलापूर शहरात तुमच्या स्वप्नातील घरांची निर्मिती करणारे ईश्वर पटेल आणि मयूर पाटील यांचा शुभग्रुप। नमस्कार, आपले बदलापूर मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपले बदलापूर प्रस्तुत जागर नवप्रेरणांचा बदलापूर शहरातील कर्तृत्ववान स्त्रियांचा नवप्रेरणा पर्व 3 याच्या माध्यमातून बदलापूर शहरातील ज्या काही कर्तृत्ववान महिला आहेत, ज्यांनी समाजामध्ये एक चांगली कामगिरी केली आहे, उत्तम कामगिरी केली आहे, अशा महिलांना नवप्रेरणा नवरात्रीच्या या पूर्ण 9 दिवसांमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या 9 महिलांना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। त्यांची जी काही वाटचाल आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत, त्यांची जी काही अचीवमेंट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आज एक अशाच वेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नाव खूप गाजवलेलं आहे अशा महिला आपल्यासोबत असतील, कर्तृत्ववान महिला असतील। खरं तर यांची ओळख सांगायची झाली म्हणजे बदलापूर शहरातील द्वारकाबाई गणेश नाईक ही शाळा आहे, त्या शाळेमध्ये 21 वर्ष त्यांनी शिकवलंसुद्धा आहे, शिक्षिका म्हणून काम केले। या व्यतिरिक्त आज एक आपण वेगळ्या विषयावरती त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, आगरी बोलीभाषा। खरं तर आगरी बोलीभाषा ही प्रत्येकाला स्वतःच्या अशी खूप जवळची, आपल्याला ऐकायला चांगली वाटते, आणि याच आगरी बोलीभाषेवरती यांची PhD आणि यांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे त्याच संदर्भात, म्हणजे जी काही आगरी भाषा आहे, या समाजातील जे काही लोक आहेत ती कुठून आली, त्यांचं जे काही लोकसंगीत आहे ते नेमकं कुठून आलं, काय कसं काय झालं, तर या संदर्भात आपण सगळ्या चर्चा करणार आहोत। एक वेगळा विषय आहे, तर आपल्यासोबत याच विषयावर आज कर्तृत्ववान महिला आपल्या बदलापूर शहरातील पूर्वा अष्टपुत्रे या उपस्थित असतील। स्वागत आहे तुमचं, आणि काय सांगाल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 32व्या वर्षांपासून त्यांनी स्वतःचं शिक्षण घेतलेलं आहे। 19व्या वर्षामध्ये त्यांचं लग्न झालं, शिक्षण घेता नाही आलं, परंतु जिद्द मनात होती, काहीतरी करून दाखवायचं होतं, आणि त्यासाठी त्या कारणं नाही शोधत बसल्या, तर वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी शिक्षण घेतलंय, त्यांनी PhD केलेली आहे। हे माझ्यासमोर तुम्ही पाहताय, आगरी बोलीची जी काही भाषा आहे, वैज्ञानिक अभ्यास आहे, आणि हा जो काही प्रबंध तुम्ही माझ्यासमोर पाहताय हा त्यांनी स्वतः लिहिलेला आहे। यामध्ये सगळी आगरी समाजासंदर्भात पूर्ण संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। स्वागत आहे तुमचं। तुमचा संपूर्ण प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे, परंतु कसं बालपण कसं गेलं, कुठे गेलं, आणि कशी सुरुवात, घरात कसं वातावरण होतं लहानपणी? नमस्कार श्रोते हो, आपण असं समजतो की शहरात राहिलं की शिक्षण चांगलं होतं, पण माझं बालपण गेलं खेड्यापाड्यातून, आणि दर 2-3 वर्षांनी वडिलांची बदली व्हायची आणि नवीन खेड्यात जायचो आम्ही, पण तरीसुद्धा कुठेही शिक्षणाचा आड आलं नाही। छोट्या छोट्या शाळातून पण खूप चांगलं शिक्षण मिळालं, आणि त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की सर्वंकष शिक्षण मिळालं, की म्हणजे आम्हाला शेती होती, आम्हाला सूतकताई होती, आणि त्याच्यामुळे शालेय शिक्षण तर घेतलंच, पण त्याच्याबरोबर हेही सगळं शिक्षण घेतल्यामुळे मला वाटतं की आज कुठलाही विषय शिकवताना, शाळेमध्ये कोणताही धडा शिकवताना मला कधी प्रश्न नाही पडला की आता शेतीवरचा जर पाठ असेल तर कसा शिकवायचा, कधीच अशी अडचण आली नाही। पाण्याचे प्रश्न असतील तर तेही व्यवस्थित मांडता आले, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण हे कुठेही असं आड येत नाही, शहरातच शिकायला लागतं असंही खरं त्याच्यासाठी नाही, आणि त्यामुळे मी लग्न झालं तेव्हा माझं माहेर वाईला होतं। अच्छा, हा, पण त्याच्या आधी आम्ही बऱ्याच गावातून फिरलो। मग लग्नाआधी कुठपर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं होतं? PhD पर्यंत। अच्छा, ओके, PhD पर्यंत, आणि मग त्याच्यानंतर मग PhD करण्याचं तुम्ही कधीपासून ठरवलं? म्हणजे खरं म्हणायला गेलं तर झालं कसं की लग्न लवकर झाल्यानंतर मी खरं FY ला ॲडमिशन पण घेणार होते, पुणे विद्यापीठासाठी मी प्रयत्नही करत होते, पण मला हे मिळालं नाही सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीकडून वेळेवर, आणि त्याच्यामुळे मग शिक्षण तेव्हा राहिलं, आणि मग 32 वर्ष माझी पूर्ण झाली, आणि त्याच्यानंतर आमच्या मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्या घरी आल्या होत्या, आणि त्यांनी मला अगदीचे जोर दिला की नाही तुम्ही शिकलंच पाहिजे, आणि मग मी FY पासून सुरुवात केली। अच्छा, म्हणजे कारण शोधत नाही बसल्या, तर
शिकायची जिद्द होती ती त्यांनी वय न बघता 32व्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे. खरं तर हे मूर्तिमंत खूप अतिशय उत्तम उदाहरण आहे की बरेच आताही शाळकरी मुलं आहेत मॅडम की कारणं देत बसतात की जसं तुम्ही उल्लेख केला की ग्रामीण किंवा शहरी असं काही मतभेद किंवा असं काही वेगवेगळे पण नसतो. बरोबर. तर आपल्यावरती असतं की आपल्यामध्ये किती आवड आहे शिकण्याची. हा आणि त्याच्यानंतर मग हा एक वेगळा विषय आहे. खरं तर आजचा हा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे आगरी बोलीभाषा. आपल्या सगळ्यांना आवडते, बोलायला आवडते, सगळ्यांना ऐकायला सुद्धा आवडते. जी काही लोकसंगीत असतात त्यांची ती सुद्धा ऐकायला आवडतात. तुम्ही हा विषय का निवडला, म्हणजे काय कारण होतं? खरं म्हणायला गेलं तर म्हणजे एम ए झाल्यानंतर पुढे शिकावं हा असं मला काही वाटत नव्हतं, कारण तोपर्यंत 40 आली होती माझी. अच्छा. आणि त्यामुळे असं काही पुढे शिकण्याची काहीच मनात थोडीशी सुद्धा काही इच्छा नव्हती. आणि आम्ही एकदा साहित्य सहवासमध्ये गेलो होतो मी आणि आमच्या मुख्याध्यापिका शाळेच्या कामासाठी. आणि तिथे गेल्यानंतर विंदा करंदीकर सरांचं तिथे नाव वाचलं मी. आणि मला त्यावेळेला एम ए नुकतेच झाले होते आणि एम एला विंदा सरांचं मला साहित्य होतं आणि त्यामुळे त्या साहित्यिकाला आपण भेटावं अशी तीव्र इच्छा झाली. आणि का त्यावेळेला फोन नाही काही नाही, त्यामुळे असं काही अपॉइंटमेंट घेऊन गेलो अशातला भाग नाही. डायरेक्ट त्यांच्या घरी गेलो आणि बेल वाजवली. पण विशेष म्हणजे एवढा मोठा साहित्यिक हा की ज्याने ज्ञानपीठ मिळवलेला आहे असा मोठा साहित्यिक, पण त्यांनी आम्हाला घरात तर घेतलंच दोघींना. अच्छा. पण अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या आणि त्यावेळेला मी एम एला त्यांचं काय साहित्य शिकलं याची चाचणी त्यांनी इतकी पटापट घेतली. अच्छा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की नाही या बाई काहीतरी करू शकतात. आणि मग म्हणाले अहो एवढ्या उशिरा शिकून तुम्ही जर आरकेटीला 2 वर्ष मराठीत पहिले आलेल्या आहात एम एला तर तुम्हाला पी एच डी सहज करता येईल. तर मी म्हटलं सर आता माझं 40 आहे, माझी मुलं शिकतायत, आता मुलगी एफ आयला होती त्यावेळेला, मुलगा पण 10वी झालेला होता, 11वीत गेला होता. म्हटलं आता मी काय शिकणार, तर ते म्हणाले असं काही निष्क्षणाला काहीच वय नसतं आणि हे तुम्ही आधी खरं करून दाखवले तेव्हा मी सांगायची गरज नाही आहे. मग ठरवलं ठीक आहे, आता सरा तुमच्यासारख्या एवढ्या व्यक्ती मोठ्या व्यक्तीनं आपल्याला प्रोत्साहन दिलं आहे तर आपण शिकूया. आणि म्हणून मग पी एच डी करायचं ठरवलं आणि मग गाईड शोधायला लागले. अच्छा. तर गाईड शोधताना कीर्ती कॉलेज दादरचं जे आहे त्याचे तेव्हाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष सोमण सर यांची आणि माझी भेट झाली. आणि त्यांनी मला विचारलं की ठीक आहे मी तुम्हाला विद्यार्थी म्हणून घेईन, पण तुम्हाला कोणत्या विषयात करायची आहे पी एच डी? बरोबर. तर मी म्हटलं मला संत साहित्य खूप प्रिय आहे म्हणून मी म्हटलं की ज्ञानेश्वरांच्यावर किंवा रामदास स्वामींच्यावर पण मला त्यांच्या साहित्यावर करायला आवडेल. तर ते म्हणाले त्या विषयावर इतकं काम झालेलं आहे तर त्याच विषयावर पुन्हा कशाला कुठला तरी एक छोटासा विषय शोधून काढून करता. बरोबर. तर त्याच्यापेक्षा काहीतरी आव्हानात्मक करा, कारण हे चॅलेंज होतं अग्री बरोबर काम करणं. कारण मला तोपर्यंत अग्री समाज बिलकुल माहिती नव्हता आणि अशा अनोळखी सगळ्या समाजाबद्दलचाच अभ्यास करायचा आहे तर माझ्या दृष्टीनं आव्हानात्मकच काम होतं ते. पण म्हणून सरांनी काय केलं, वर्षभर माझी चाचणी घेतली. मला सांगितलं आधी वर्षभर तुम्ही ओळखी काढा, गावागावातून जा आणि त्यांच्या फक्त सणावारांची माहिती गोळा करा. अच्छा. आणि आता गावागावात जा, पण कुठल्या गावाला काहीच माहिती नाही ना. आणि त्याच्यामुळे मग मी शेवटी नकुल पाटील साहेबांकडे गेले. काहीच ओळख नाही त्यांची माझी पण. अच्छा. आणि तरी मी अचानकच गेले, पण साहेबांनी मला वेळ दिला, काही ओळखी दिल्या आणि मग त्याच्यामुळे थोडं काम सुरू झालं. आणि मग त्यावेळेचे आमचे शिक्षक आमदार होते मोते सर. तर मोते सरांनाही मी विचारल्यानंतर मोते सरांनी पण काही त्यांच्या ओळखीच्या प्राध्यापकांचं नावं सांगितली, त्यांच्याकडे गेले आणि मग माझं खरं काम सुरू झालं. तोपर्यंत वर्ष 1.5 वर्ष नुसती चाचपणी चाललेली होती. 1994 साली मी खरं रजिस्ट्रेशन केलं. अच्छा. नवप्रेरणा कार्यक्रमाचे प्रायोजक आहे शुभगुरु. बदलापूर शहरात तुमच्या स्वप्नातील घरांची निर्मिती करणारे ईश्वर पटेल आणि मयूर पाटील यांचा शुभगुरु. पण खरं काम सुरू झालं 96 साली. 96. आणि तोपर्यंत फिरत तर होतेच, माहिती घेत होते, माहिती घेत होते. पण ज्याला आपण म्हणतो ना भाषा वैज्ञानिक अभ्यास करायचा आहे तर त्या दृष्टीनं काही माझं काम होत नव्हतं. मग ते तेव्हा सुरू झालं. कोणकोणत्या गावांमध्ये तुम्ही यावेळी भेटीगाठी दिल्या? म्हणजे अग्री समाज आहे ना तो ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग याच्यामध्ये हा समाज आहे.
आणि मग आपल्याला ठाणे जिल्ह्याचे जास्त लोक ओळखीचे असणार साधारणपणे. तरी सुद्धा मी रायगड जिल्ह्यातही बऱ्याच गावांना गेले, आगरोळीला गेले किंवा उरणला पण गेले होते. उरणला 3-4 वेळा गेले आणि त्यांच्या त्यांचे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांची माहिती पण त्यामुळे मला मिळाली सगळीकडची. पण खूप वेगळे वेगळे व्यवसाय आहेत की जे आपल्याला आपल्या समाजाला माहिती पण नाही आहे. अच्छा, म्हणजे तोपर्यंत वीटभट्टी म्हटलं आपण नुसती फक्त येता जाता वीटभट्टी पाहतो, पण वीटभट्टीसाठी काय करायला लागतं किंवा क्वारी असते रेती तयार करण्याची, तर ते काय कसं असतं. दारूभट्टी सुद्धा मी स्वतः समक्ष जाऊन बघितली. अरे बापरे, मिठागरांवर गेले, 3-4 मिठागरं पाहिली. म्हणजे हे सगळं प्रत्यक्षात जाऊन तुम्ही पाहिलं या वर्षांमध्ये तुम्हाला, म्हणजे जेव्हा मधी वेळ मिळाला. साधारण आता या समाजाचा अभ्यास करायला त्यांचा इतिहास सुद्धा माहिती असणं गरजेचं असतं. काय इतिहास समोर आलाय तुमचा, म्हणजे कुठून, म्हणजे हा समाज आहे कुठून, सुरुवात कुठून झाली, काय. बरोबर, कारण ज्ञानकृष आणि मैकावतीची बखर या दोन पुस्तकात त्यांच्याबद्दल जी थोडकी माहिती आहे, जास्त माहिती नाही आहे पण थोडी माहिती तरी आहे. आणि त्यानुसार अगल नावाच्या ऋषींपासून आगरी लोकांची सुरुवात झाली असं पौराणिक त्यांचा संदर्भ मिळतो असं ज्ञानकोशकार म्हणतात. अच्छा, आणि ऐतिहासिक बघायला गेलं तर राजा म्हणजे सोमवंशी राजा म्हणजे क्षत्रिय राजा नहुष याचा नातू ययाती, आणि ययातीचा एक वंशज बलिभद्र नावाचा होता. आणि त्या बलिभद्राची अगलिका नावाची एक पत्नी जी होती, कारण त्यावेळेला अनेक पत्नी असायच्या, तर ती जी पत्नी होती तिचा अगला नावाचा मुलगा होता. अच्छा, आणि तो अगला जो आहे तो आपल्या कुटुंबासह मध्य प्रदेश भारतातून प्रवास करत करत आधी राजस्थानात गेला, तिथे काही वर्ष राहून मग तिथून प्रवास करत तो मुंगी पैठणला गेला. आणि मग 13व्या शतकापर्यंत हे त्यांना नवीन लोक असल्यामुळे अगलाजवरून अगरी त्यांनी केलं त्याचं. अच्छा, तर ते तिथे राहत होते. आणखीन मग 13व्या शतकामध्ये ते महिबिंब नावाच्या राजाबरोबर कोकणात आले आणि तेव्हापासून आगरी लोक कोकणात आले. अच्छा, कोकणाचे आहेत म्हणजे मुळात. आता जे आपण म्हणतो ना की हे मुंबईचे जे मूळ रहिवासी आहेत ते कोळी लोक, पण नाही, कोळी आणि आगरी हे दोन्हीही मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. कोळी आणि आगरी, कारण दोघांचा व्यवसाय पुष्कळसा साम्य, कारण कोळी फक्त मासे पाळतात पण यांचा मासेमारीचाही धंदा होता, मिठागरांचाही होता आणि शेती करत होते. आणि दुसरं त्यांना अगरी म्हणण्याचं कारण जे शेती करतात म्हणजे अगर पिकवतात म्हणून अगरी. अच्छा, मीठ पिकवतात ते पण एक शेतीच आहे म्हणून अगरी. आणि अकर म्हणजे खाण. अच्छा, संस्कृत शब्द आहे तो. तर अकर म्हणजे खाण, आणि हे सगळे लोक त्यातले बरेच लोक खाणीत काम करत होते. आणि त्यातले काही पाथरवट जे होते त्यांनी दक्षिणी शैली आणखीन राजस्थानी शैली याच्यातून अतिशय उत्तम स्थापत्य निर्माण केलं. अच्छा, म्हणजे आपल्याला वेरूळ सगळ्यांना माहिती आहे, पण वेरूळचं जे लेणं आहे ते खोदण्यासाठी तयार करण्यासाठी काकूस नावाचा जो एक हे होता कारागीर होता तो 500 माणसं घेऊन वेरूळला गेला. आणि मग त्या राजाने त्यांना बोलवलेलं होतं आणि मग तिथे राहून त्यानं काम केलं. तर हे सगळे आगरी लोक होते. अच्छा, आणि त्यामुळे घारापुरीचं त्रिमूर्ती शिल्प, वेरूळचं लेणं किंवा काळाराम मंदिर जे आहे नाशिकला ते अशी अनेक त्यांनी मंदिरं बांधलेली आहेत. म्हणजे स्थापत्यकलेत पण आगरी लोकांनी खूप नाव कमावलेलं आहे. महिबिंबाबरोबर ते ज्यावेळेला सैनिक म्हणून आले त्यामुळे मूळचे क्षत्रिय आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे क्षात्रिय वृत्ती आहेच. आजही आपल्याला माहितीये सरळ माणसाचे आगरी लोक खूप सरळ असतात, पण तुम्ही त्यांच्याशी वाकड्यात चिरलात तर त्यांचा क्षत्रिय बाणा उफाणून येतो चालली. आणि मला इथे सांगायला अगदी आवडेल, खरं मनापासून मी हे सांगते की मी 7 वर्ष फिरत होते आगरी लोकांमध्ये. अच्छा, आणि माझ्या मला काही लोक माहिती नसायचे, काही मी गाव कळलं की त्या गावात फक्त गावाचं नाव मी घरी सांगायचे आणि त्या गावाला जायचे. पण असं असून सुद्धा मला कुठेही कधीही त्रास झाला नाही. बरोबर आहे, त्या समाजामध्ये वावरताना सुद्धा, म्हणजे आजही आपण पाहतोय की आगरी समाजातील बरेच बांधव जे आहेत त्यांचा आजही व्यवसाय आहे आणि आजही त्यांची कष्ट करण्याची आपण पाहतो की तेवढीच.
त्यांना राहायला सुद्धा तेवढंच छान आवडतं सगळं त्यांना. मग त्यांच्या घरातील ज्या काही महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, लहान मुलं असतील, मुली असतील, सगळ्या सणसूत सुद्धा अगदी हौसे मौसेने ते साजरा करत असतात. अर्थात आपण यापुढे आगरी समाजाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आणि इतर लोकगीत जे लोकसंगीत जे आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 7 वर्षांचं जे काही सांगितलं, बऱ्याच गावांमध्ये गेल्यात, बऱ्याच आगरी समाजामध्ये तुम्ही होतात, बऱ्याच लोकांच्या भेटीगाठी होत असतील, परंतु हे सगळं करत असताना काही आव्हानं समोर आली कधी असं म्हणजे वाटलं का की आता म्हणजे थांबवावं आपण, नको करूयात आता, नाही होणार आहे आपल्याकडून, असं वाटलं कधी? खरं आव्हान नाही म्हणता येणार, पण तिथे मला जेव्हा सुरुवातीला नवीन लोकांच्या ओळखीच होत नव्हत्या, काम जवळजवळ थांबल्यासारखं झालं होतं. आणि विशेषतः म्हणजे नुसते सणावारांची माहिती घेऊन उपयोग नाही आहे, आपण जो भाषाशास्त्राचा अभ्यास करायचा त्या दृष्टीनं करायला पाहिजे. त्यावेळेला कुठेतरी थोडंसं असं मला निराश वाटायला लागलं होतं की आपल्याकडून आता काही हे होत नाही आहे. आणि अशा वेळेला मानपाड्याचे डॉक्टर म्हात्रे म्हणून आहे, जनार्दन म्हात्रे, त्यांच्याकडे मी जात होते आणि ते मला लोकांच्या ओळखी करून देऊन, म्हणजे गाणी बिणी तोपर्यंत मला मिळत होती, कथा मिळत होत्या, तर ते म्हणाले की मॅडम तुम्ही अजिबात घाबरू नका, आता आम्ही कामाला लागतो. आणि त्यांचे सगळे मित्र जे होते ना, कोणी प्राध्यापक होते, कोणी इंजिनियर होते, कोणी डॉक्टर होते, पण ते सगळेजण ना आपापसात बोलताना नेहमी आगरी बोलीत बोलायचं. मग त्यांनी सांगितलं की आम्ही असे सगळेजण संध्याकाळी एकत्र जमतो, तुम्ही आम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला काम हवंय ते सांगा. अच्छा. मग मी त्यांना शब्द कसे हवे काय म्हणजे ते, आणि मग ते मला ते शब्द ते द्यायचे आणि मी मराठीतनं दिलेले असायचे, त्याच्यावर ते आगरी बोलीतले शब्द मला ते द्यायचे. आणि मग मी असे अनेक गावात गेले आणि तिथल्या अशा सुशिक्षित लोकांना आधी विचारलं की असं मला काम करून देणारं कोणी आहे का. बरोबर. कारण आगरी बोली फक्त बायकाच जास्त खरं बोलत होत्या आणि म्हातारी माणसं, बाकी सगळेजणांना जास्ती, आणि मी गेल्यावर तर जास्तीत जास्त प्रमाण मराठीत बोलायला लागायचे. खूप वेळा मी त्यांना सांगायचे की अहो मी गप्पा मारायला आले नाही आहे, मला या कामासाठी तुम्ही वेळ द्या, आणि ते जास्त करून मराठीच बोलायचे. पण मग नंतर हळूहळू या डॉक्टरांच्यामुळे खूप काम व्हायला लागलं. त्यांनीच मला दातिवली गाव सुचवलं. दातिवली गावात दुंदा म्हात्रे म्हणून होते, ते स्वतः रिटायर्ड झाले होते रेल्वेतनं आणि मॅट्रिक नापास होते, पण त्यांना शिक्षणाची आवड होती. मग मी त्यांच्याकडे 2 वर्ष प्रत्येक शनिवार रविवार जात होते. अच्छा. आणि मग दिवसभर बसल्यानंतर माझं एक वाक्य तयार व्हायचं. अच्छा. इतक्या गप्पा मारल्या, इतकं सगळं केलं की, आणि मग त्यातून म्हणजे जर तुम्ही हा प्रबंध चाळलात तरी लक्षात येईल की जसं मराठीचं व्याकरण आहे, जे आपण शाळेत शिकतो ते व्याकरण नव्हे. अच्छा. हे वेगळं, खूप वेगळ्या प्रकारचं असतं की स्वनेम कसे शोधायचे, स्वरस्वनेम किती, आणखीन व्याकरणाचं म्हणजे व्यंजन स्वनेम कसे, मग त्याची वाक्यरचना कशी होते, रूप कशी बनतात, तसं खूप तसं किचकट आहे. किचकट. बरोबर. अभ्यास तेवढाच तुम्हाला करावा लागला असेल त्यामध्ये. अभ्यास तर केला आणि त्यातनं मला त्यांच्या ते छान माहिती मिळत गेली ना, मग प्रोत्साहन असं मिळालं की काम चांगलं व्हायला लागतं. बरोबर. म्हणजे सहकार्य बऱ्याच जणांचं तुम्हाला लाभलं यामध्ये. खूप मोठं सहकार्य मिळाले लोकांचं, आणि ते जर सहकार्य मिळालं नसतं तर माझ्यातून हे काम झालं नसतं. अर्थात आपण पाहतोय अभ्यासक पूर्वा या ठिकाणी अष्टपुत्रे या भाषाशास्त्राच्या अभ्यासक आहेत. प्रबंध त्यांनी लिहिलेला आहे आगरी समाजावरती, त्यांचं लिखाण, त्यांचा अभ्यास, PhD पर्यंत जे काही शिक्षण आहे त्यांनी अगदी मेहनतीने आणि कोणत्याही प्रकारची कधी हार न मानता आत्तापर्यंत केलेला आहे. हा जो काही प्रबंध तुम्ही सुरुवात केली, लिखाणाला सुरुवात केली, आणि मग त्याच्यानंतर पूर्ण याचं याला एक स्वरूप प्राप्त व्हायला, याला सगळ्या सकारात्मक तुम्हाला ज्याप्रमाणे परवानग्या मिळण्यासाठी काय किती कष्ट घ्यावे लागले? मग परवानगीचा प्रश्न नव्हता, परवानगी तर म्हणजे युनिव्हर्सिटीची होती. हा. त्याच्यामुळे ते काम सुरू केलं आणि त्याचे विशेष जर या बोलीचं सांगायचे झाले ना, मग ते म्हणजे हळूहळू जाणवायला लागतं आपल्याला की उदाहरणार्थ आपल्याकडे ॲ आणि ऑ हे स्वर मराठीत नव्हते. अच्छा. आपण ज्यावेळेला इंग्रजीशी जास्त संपर्कात आलो त्यावेळेला बॅट बॉल याच्यासाठी आपण ते स्वर नंतर स्वीकारले, पण या बोलीमध्ये ते आहेतच, मुळातूनच आहे. म्हणजे ते लॅकरा, म्हणजे छकडा जो असतो ना त्याला ते लॅकरा किंवा शॅकरा म्हणतात. अच्छा. आणि गुळ असेल तर त्याला गौर म्हणतात. म्हणजे ॲ आणि अ हे त्यांच्याकडे आहेतच, किंवा
मूल द पॉर म्हणजे हे मला कळलं की बघा हे आपल्यापेक्षा वेगळे वेगळा आहे शब्द म्हणजे हे स्वर त्यांना कळले त्यांनी ते स्वीकारलेत भले त्यांना व्याकरण येत नसेल त्याचं म्हणजे त्यांना माहित नाही आपण काय समास कुठला वापरलाय किंवा अलंकार एखादा वापरलाय हे कळत नव्हतं पण हे त्यांच्या बोलण्यातून सहज जाणवत होतं की हे सगळं येतंय त्यांना नवप्रेरणा कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शुभगुरु बदलापूर शहरात तुमच्या स्वप्नातील घरांची निर्मिती करणारे ईश्वर पटेल आणि मयूर पाटील यांचा शुभगुरु बरोबर आहे म्हणजे सुरुवात आणि ते सगळं तुम्हाला मिळत आता उदाहरणार्थ व्यंजन शोधत असताना असं अभ्यास केल्यावर लक्षात आलं की काही व्यंजन त्यांच्याकडे नाहीतच उदाहरणार्थ ष षटकोनातला ष तर ष नाही त्यांच्याकडे तर त्याच्याऐवजी ते स वापरतात म्हणजे पोस्ट म्हणायचं पोस्ट हा खरा शब्द आहे तर ते पोस्ट म्हणतात कष्ट असेल तर त्याचा तो स पण श पण जातो आणि कट म्हणतात गोष्टला गोट म्हणतात स्पष्ट सपष्ट म्हणजे हा श हा वर्ण नाहीच त्याच्याच बरोबर त्यांच्याकडे छ हा वर्ण नाहीये म्हणजे छत असेल तर सपरा म्हणतात ते अच्छा आणखीन छान म्हणायचं असेल तर शान म्हणतात छाती शाती छुमछुम तर सुमसुम म्हणतात म्हणजे बरेच वेगळे शब्द आहेत आणि मग हे त्यांच्याकडनं मला असं शोधून काढायला लागलं की मग प्रत्येक शब्दावरती तुम्ही अभ्यास करत होतात की कसं नाही असे सगळे शब्द जेव्हा आले त्या मराठीतला शब्द काही आणि त्यांचा शब्द काही आणि एकाच ठिकाणी नव्हे मग मी कर्जत पासून ते नवी मुंबई मुंबई ठाणे जिल्हा रायगड जिल्हा प्रत्येक ठिकाणी त्या जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये जाऊन अशी ती शब्दावली तयार करून घेतली मग वाक्यावली तयार केली अरे बापरे आणि मग त्याच्यात हे माझ्या लक्षात आलं की हे जसं न वर्ण नाहीये त्यांच्याकडे न अजिबातच नाही त्याला बाण असेल तर बाण म्हणणार ते म्हणजे हे इतकं सहजपणे त्यांचं बोलणं होतं पण म्हणजे आणि अनेक लोकांच्या म्हणजे अनेक बोलींमध्ये न नाही पण तो त्यांच्याकडे नाही हे कळलं वर्ण नाही अळच्या ऐवजी लच म्हणतात बरोबर आहे अर्थात हा जो प्रबंध आहे तुम्ही तयार केला किती साधारण वर्ष लागली हे सगळं अभ्यास करून तयार करायला एकूण 7 वर्ष एकूण पूर्ण 7 वर्ष म्हणजे 7 वर्षाचा हा पूर्ण अभ्यास आहे आणि अभ्यासक पूर्व अष्टपुत्र यांची अगदी मेहनत आहे या सगळ्यामध्ये हा जो काही समाज आहे आगरी समाज काय नेमकी वैशिष्ट्य आहे या समाजाची समाजात एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी आता महिलांना स्वातंत्र्य जे आपण म्हणतो ना जे आत्ता मिळतंय आता महिला तशा खूप स्वतंत्र आहेत सगळं काम करू शकतायत पण पूर्वीच्या काळी बघा मुली तर बाहेर फारशा पडतच नव्हत्या आणि विधवांना फार म्हणजे त्याज्यच मानलं गेलं होतं जणू जणू काही म्हणजे पुढारलेल्या समाजात पण आगरी समाजात असं नव्हतं आगरी समाजामध्ये धवळे म्हणणाऱ्या ज्या धवलारणी असतात तर ते विधवा असली तरी चालते ती सगळे सगळं लग्नाचं सगळे विधी असतात ते ती धवलारीण चालवते अच्छा आणि फक्त लग्न करायचं म्हणजे लग्न लावणं फेरे घेणं ते फक्त पुरोहित करतो अच्छा बाकी सगळे विधी आणि केवढे तरी विधी 3-4 दिवस आधी 5 दिवस लग्न चालायचं आता 3 दिवस चालतं पण ते सगळे विधी ती धवलारीण करते पण आताही बऱ्याच समाजांमध्ये ज्या विधवा महिला असतात त्यांना नाही हात वगैरे सुद्धा नाही लावून दिला जात किंवा लांब ठेवलं जातं अजूनही आता बऱ्याच समाजामध्ये पाहिलं परंतु आगरी समाजाचं तसं नव्हतं एवढंच कशाला पाहिजे त्यांच्याकडे ना कन्यादान मामा करतो हो आणि मामा नसेल मामा गेलेला आहे तरी ती मामी कन्यादान करते अच्छा म्हणजे तो मान मामीला जो मिळाला मिळतो म्हणजे असं नाहीये की ती जर विधवा आहे तर मग तिचं कसं चालेल की आज आपल्या पुढारलेल्या समाजात सुद्धा अजून विधवांना असे विधी करू दिले जात नाहीत किंवा थोड्याफार आक्षेप घेतले जातात आता पुष्कळ सुधारले म्हणा पण तरी सुद्धा असं होतं पण आगरी समाजात हे पहिल्यापासून अच्छा आणि त्यांना पुनर्विवाह करण्याचं म्हणजे 100-150 वर्षापासून त्यांना ते परवानगी आहे त्याला पाठ लावणं म्हणतात आणि तो फक्त लग्न असेल तर मांडवात अंगणात होईल आणि पाठ असेल तर तो पडवीत व्हायचा एवढाच म्हणजे पाठ म्हणजे नेमकं पाठ लावणं म्हणजे पुनर्विवाह अच्छा ओके पण तिथे थोडा फरक असा आहे की पुरुषाचं लग्न मांडवात व्हायचं अच्छा त्याचं दुसरं लग्न असेल तरी म्हणजे पहिली बायको पण विधवेला मात्र पाठ
पण मग तिला पण परवानगी आहे म्हणजे महिलेला पण आहे म्हणजे विधवा विवाहासाठी आपल्याकडे पुढारलेल्या समाजात बरोबर म्हणजे आगरकर असतील केवढे प्रयत्न केले कर्वे वगैरे पण तसं नाही तिथे त्यांना तो परवानगी ती होतीच आणि विशेष म्हणजे आणखी एक विशेष त्यांच्या समाजाचा की त्यांच्या समाजातल्या परित्यक्त असतील विधवा असतील किंवा लग्न न झालेले असतील त्यांच्यावर कधीही कुठलेही अत्याचार होत नाहीत. अच्छा आणि हे पिढ्यानपिढ्याचं आहे आत्ताचा नाही पुढारलेला समाज म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे अशा स्त्रीला कुठल्याही प्रकारची असुरक्षितता वाटत नाही जी पुढारलेल्या समाजात आजही वाटते. जो अनुभव तुम्ही सुद्धा घेतलाय हा अभ्यास करताना म्हणजे कारण की बऱ्याचदा बऱ्याच अशा घटना घडत असतात समाजामध्ये परंतु तुम्ही अभ्यासासाठी अग्रिभाषेचं ज्ञान मिळवण्यासाठी गेली 7 वर्ष समाजामध्ये वावरताय फिरत होतात प्रबंध तयार करण्यासाठी परंतु तुम्हाला सुद्धा तो आजपर्यंत अनुभव नाही आलाय. बरोबर. हा आणि मन फार मोठं त्या लोकांचं. अच्छा म्हणजे गरीबातला गरीब म्हणून म्हणजे तुम्हाला एकच उदाहरण देते कारण आपल्या वेळेची शेवटी मर्यादा आहे. तर एका गावात गेले होते संध्याकाळची वेळ होती गौरीचे दिवस होते त्यामुळे ते मला गौरीचे जागरण कसं करतात ते बघायचं होतं आणि अगदी खेडेगाव आणि ते घर गरीब माणसांचं होतं ते त्यामुळे जो दिवा लावला तर नव्हतो इतका म्हणजे मिणमिणता होता की व्यवस्थित दिसत नव्हतं. जेवायला वाढल्यानंतर मी मांसाहार करत नाही म्हटल्यावर त्यांना आधी प्रश्न पडतो यांना जेवायला काय वाढायचं बरोबर कारण त्यांचा पाहुणचार म्हणजे मांसाहार पाहिजेच. तर त्यांनी मला वरण भात आधी वाढला आणि वाटी जी भरून ठेवली होती तर ते पिवळं असं दिसत होतं त्याच्यावर मला वाटलं ते वरण आहे म्हणून मी भातावर ते वरण ओतून घेतलं आणि मग लक्षात आलं घास एक खाल्ल्यावर की ते तूप होतं गाईचं. अरे बाप रे. आणि ते लोक इतके गरीब होते की त्यांच्याकडे म्हणजे डबे वगैरे पण नव्हते बाटल्यातून सगळं सामान ठेवलेलं दिसत होतं आणि तसंच एका बाटलीत तूप दिसत होतं मग नंतर मला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं आणि त्यामुळे तो इतका तुपाचा भात म्हणजे वाटीभर तूप मी जर भातावर घेतला तर माझं काय झालं असेल तुम्ही कल्पना करू शकता. आणि ते म्हणजे मी खाल्लं कारण मला खाण्याशिवाय माझ्या स्वतःच्या मनालाच ते पटलं नसतं की एवढे गरीब आहे ते आणि आपण म्हणतो की आता मी खाणार नाही मला जात नाहीये तर मी ते खाल्लं म्हणजे याच्यातनं कळतं की किती मोठं मन बरं काही ओळख नाही अनोळखी बाईला एक तर घरात घेणं आणि दुसरी गोष्ट तिचा एवढा पाहुणचार करण्याचं खूप खूप ठिकाणी झालं. म्हणजे एक बाई मी त्यांच्याकडे नेहमी जायचे कारण त्या खूप छान आगरी बोलायच्या आणि भाजी विकणाऱ्या होत्या एकट्याच राहत होत्या. तर माझा नातू आहे त्यांना सारखं त्या म्हणायच्या की नातवाला घेऊन या. ज्यांचं हातावरचं पोट आहे त्या बाई मला मी जेव्हा नातवाला घेऊन गेले तेव्हा त्यांनी त्याला रुपया दिला. अरे वा त्या रुपयाची किंमत खरं त्यांच्या दृष्टीनं 100 रुपयासारखी असेल आजच्या म्हणून तो मी रुपया अजून जपून ठेवलाय. अरे बापरे. तेव्हा की एक अनोळखी बाई आपल्याकडे येते मला जेवायला खायला पण घालायच्या त्या आणि माझं काम जे असेल त्याच्या पण सहकार्य त्यांचं खूप होतं आणि असं म्हणजे बाजूबाजूच्या बायकांना बोलावून घ्यायच्या मग त्यांच्याशी पण माझ्या गप्पा व्हायच्या त्यातनं माझं काम होत होतं आणि अशा बाई एक आपल्या नातवासाठी म्हणून जर रुपया देतात गरीब बाई. थोडक्यात म्हणजे प्रेमळ स्वभाव आगरी समाजाचा आपण त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि समाजाचा इतिहास जो आहे थोडक्यात जाणून घेतलाय. एक माझा आणखी एक प्रश्न आहे लोकसंगीत. संगीत म्हटलं की आगरी समाजाचं ऐकायला आपल्यालाही बऱ्यापैकी आवडत असतं आणि आता सध्या सोशल मीडियावरती जी काही गाणी आहेत आगरी समाजाची आगरी बोलीभाषेची ती खूप गाजत असतात तर या लोकसंगीताबद्दल काय सांगाल तुम्ही? एक तर काय माहिती आहे की हे लोक न जात्याच मुळातच मुळी गायन वादन आणि नृत्य या गोष्टी त्यांच्याकडे कलाकार आहेत ते मुळातलेच आणि परंपरेनं आलेली त्यांच्याकडे कला आहे असं म्हटलं जातं की रावणाच्या दरबारामध्ये हे लोक गायन वादन करत होते. अच्छा. आणि त्यामुळे त्यांना त्या काळात म्हणजे रावणाच्या काळात त्यांना जमिनी लोकांना दिलेल्या होत्या आणि आजही आपण बघतो की आगरी समाजामध्ये ढोल वाजवणारे बँड वाजवणारे खूप लोक असतात आणि त्यामुळे त्यांचे गाणी जी आहेत ना ते आता म्हणजे एकविरा खंडोबा हे त्यांचे जे दैवत त्याच्यासाठी ते अतिशय म्हणजे एकविरा इथं डोंगरावरी म्हणजे जशी कोळ्यांची गाणी आहे तशी आगरी लोकांची गाणी आहे
म्हणजे आगरी गाणी जास्त आपण ऐकतो खरं, कोळी कमी ऐकतो, पण त्याला सरसकट कोळी गीत म्हटलं जातं. तर वेगळेपण आहे अगदी अगदी, आणि पण साम्य पण आहे, कारण दोघंही जण पश्चिम किनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यावर राहणारे, त्यामुळे त्यांचं खाणं पिणं पण सारखं आहे आणि पुष्कळचं म्हणजे वागणं पण सारखंच आहे. आणखीन त्यांच्याकडे ना जन्माला आलेलं मूल असेल त्याच्या तिसऱ्या दिवसापासून तिजोरा, पाचवी, सठी आणि मग बारसा ते सगळे विधी असतात. आणि त्या विधीच्या वेळेला प्रत्येक वेळेला ती सुईण गाणं म्हणत असते. त्याच्यानंतर जर कांजणी आल्या तर त्याला ते बाया म्हणतात. तर त्या बाया आल्या की पण कार्यक्रम असतो, सर्वराचं गाणं आणि बायांचं गाणं त्यावेळेलाही गाणी असतात. एवढंच कशाला पाहिजे की माणसाच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे काही जणांकडे डाक घालतात, तर तो डाक्या पण गाणी म्हणत असतो. म्हणजे गाण्यातून व्यक्त होणं त्या समाजाला जास्त आवडतं. बरोबर. आणि धवळे जे आहेत तर माझ्याकडे 32 धवळे मला मिळाले. अरे बापरे. म्हणजे मी एका धवलारणी बरोबर 3 दिवस त्या अनोळखी लोकांमध्ये जाऊन राहिले होते आणि त्यामुळे मला सगळे विधी त्यांचे कळले. आणि मग अशी मी 5-6 धवलारणींकडनं गाणी गाऊन घेतली होती आणि त्या त्या ठिकाणी जात होते त्यांच्या बरोबर. आणि त्यांनी मला अजून काही आठवतं एखादा धवला वगैरे तुम्हाला तेव्हाचा आगरी भाषेचा किंवा एखादं वाक्य वगैरे आगरी भाषेचं? आता तुम्ही म्हणता ना, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार गाणं बिलनची नागी. आता बिलनशी म्हणजे बिळातून कसा शब्द बनला? तर आपल्याकडे सप्तमीचा प्रत्यय आहे त, ई आणि आ, त्यांचा त नाहीये पण ई आणि आ आहे, पण तच्या ऐवजी न. आणि मग आपण बिळात म्हणजे बिळा सामान्य रूप केलं, त्यांचं अकारांत शब्द असेल ना म्हणजे शेवटी बिळ बिल हा त्यांचं बिल बरोबर आहे. तर बिलच मग बिलच राहतं, त्याचं सामान्य रूप झालं नाही म्हणून बिलन हे सप्तमीचा प्रत्यय लागला. आणि बिलनची पंचमीचा प्रत्यय म्हणून ते बिळातून म्हणजे बिलनची नागिन आली. तर मी मग अशी म्हटलं किरण वर्ण नाही म्हणून नागिन. म्हणजे ही अशी त्यांची गाणी आहे. म्हणजे त्या गाण्यामध्ये पण त्यांचा तोच बोली भाषा जी आहे तेच शब्द आहेत. आता हे सगळं करत असताना अर्थात तुम्ही लिहिलं आहे, तुम्ही अभ्यास केला आहे, हे सगळं करत असताना काही छंद वगैरे आहेत या व्यतिरिक्त तुमचे? नवप्रेरणा कार्यक्रमाचे प्रायोजक आहे शुभगुरु. बदलापूर शहरात तुमच्या स्वप्नातील घरांची निर्मिती करणारे ईश्वर पटेल आणि मयूर पाटील यांचा शुभगुरु. मी एक लेखिका आहे, त्यामुळे मी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत आणि संशोधनाचाच माझा पिंड असल्यामुळे मी 50,000 किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्रातील नरसिंह मंदिरे एक शोध हा ग्रंथ लिहिला. त्याच्याचबरोबर व्याकरणावर पण पुस्तक लिहिलेलं आहे, व्याकरण लेखनावर पण लिहिलेलं आहे. आणखीन एक माझा कथासंग्रह एक आहे, आत्ताच प्रसिद्ध झाला आहे 26 तारखेला 26 ऑगस्टला. आणखीन अंबरनाथची जी वालधुनी नदी आहे, हो हो, तर नदी प्रश्न आणि पाणी प्रश्न हे माझे जाता त्या अभ्यासाचे आणखी म्हणजे अजूनही सुरूच आहे. तुमचं 70व्या वर्षी अभ्यास अजूनही सुरू आहे. 32व्या वर्षापासून त्यांनी खरी शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि आज वयाची 70 आली आहे तरीही त्यांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे, लिखाण त्यांचं सुरू आहे, कधीही हार त्यांनी मानलेली नाही आहे. आणि आज अशाच कर्तृत्ववान महिलेचा जो काही प्रवास आहे एक वेगळ्या म्हणजे लेखिका म्हणून भाषाशास्त्राच्या ज्या काही अभ्यासक आहेत तो म्हणून आणि त्यांनी लिहिलेला जो काही प्रबंध तो पण आगरी समाजावर एक वेगळा विषय त्यांनी घेतलेला आहे. नेहमी आपल्याला कुतूहल असतं आगरी समाजाबद्दल, जे आगरी समाजामधील नाही आहेत त्यांना तर विशेष कौतुक असतं, तर त्यांना सुद्धा हे नक्की आपली जी काही आज मुलाखत झाली आहे इतिहास आगरी समाजाचा, आगरी समाजाची वैशिष्ट्ये, त्यांची जी काही लोकगीत लोकसंगीत त्यांची जी आहे त्यांच्या संबंधात तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आम्हाला दिली आणि खूप महत्त्वाचा वेळ खरं तर आज या निमित्ताने तुम्ही दिला, त्यासाठी धन्यवाद. आणि आज आपले बदलापूर प्रस्तुत जागर नवप्रेरणांचा बदलापूर शहरातील कर्तृत्ववान स्त्रियांचा नवप्रेरणा पर्वतींमध्ये आपल्यासोबत होत्या भाषाशास्त्राच्या अभ्यासक पूर्वा अष्टपुत्रे, ज्यांच्यासोबत आपण आता संवाद साधला आणि त्यांची संपूर्ण जी काही त्यांचा जो काही प्रवास आहे जीवनप्रवास तो याच माध्यमातून जाणून घेतला आहे. धन्यवाद, खूप वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.
आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरं म्हणायला गेलं तर डॉक्टरेट मिळवणं हे फार मोठं गोष्ट नाही आहे, कारण प्रत्येकाचा छंद आहे, पण ते असं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं जे माध्यम आज मला मिळालं तर त्याच्याबद्दल आपले बदलापूर आणि मनोज वैद्य सर सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.